नागपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याकडे 1 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी फॅशन डिझायनर महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वेब सिरीज पाहून तरुणीने डॉक्टर दाम्पत्याच्या मुलाला अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 कोटी रुपये न दिल्यास मुलांचे अपहरण जीवे मारण्याची धमकी आरोपी महिलेने दिली होती. फॅशन डिझायनर शीतल इटनकर या महिलेला दिनांक 16 जून रोजी पोलिसांनी अटक केली. नागपूरमधील बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई केली. शीतलने कुरिअरच्या माध्यमातून डॉक्टर दाम्पत्याला पत्र पाठवित 1 कोटी रुपयाची खंडणी मागितली होती. त्यानंतर CCTV फुटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अकोट यांच्या नेतृत्वात बेलतरोडी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. शीतलला 19 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.